तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता. पहिलं तुमचं तुमची जन्मकुंडली मांडा ना, पहिली तुमची जन्मकुंडली मांडा. तुमच्या पत्रिकेमध्ये राहू की तू आले असतील, आम्ही काय करू त्याला, कारण तुमच्याकडे चांगला गुरु नाहीये. तर हे सगळे बघितल्यानंतर यांची लायकी काय ती कळते की कोणाच्या हातामध्ये. आणि मला सुद्धा थोडं पश्चाताप होतोय, कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व म्हणून आपण आणि ते एकत्र झालो होतो भगव्यासाठी. त्या भगव्यामध्ये भेद करणार हे नालायक आहेत. भगव्यामध्ये भेद करत, भगव्यामध्ये धुई मागवत आहे. ही सगळी अशी विचाराची झालेली वात आहात बघितल्यानंतर लोकांना सगळं गारठून टाकली. काय करायचं कळत नाहीये, नुसतं जय श्रीराम जय श्रीराम. अरे नुसतं जय श्रीराम बोलू नका, जय श्रीराम बोलणार असाल तर त्या रामासारखं वागा, तसं वागा. आणि म्हणून मी सांगतो बाकी गोष्टी मला संध्याकाळी ज्या बोलायच्या ते बोलणारच आहे. पण मग अशी संजय राऊत तुम्ही काय बोललात ना, का उद्याचा दिवस आपला आहे. मी मुद्दामून सुरेश भटांच्या दोन ओळी ज्या मला आवडल्या आत्ताच्या ह्याच्यातले त्या लिहून आणल्यात. सुरेश भटांची कविता आहे आणि आपण जे म्हणतो जे ना देखे रवी ते देखे कवी, म्हणजे सूर्य बघू शकत नाही कारण आता प्रदूषण एवढे झाले, सूर्याची किरण पडतच नाही आणि खाली काय चालले प्रदूषणामुळे सूर्याला पण दिसत नसेल, एवढं प्रदूषण आणि सगळं वैचारिक प्रदूषण करून टाकलेलं आहे. आणि म्हणून त्या दोन ओळी त्या किती चपकल बसतात त्या बघा. ठीक आहे, आजचं वातावरण आहे असं आहे, पण सुरेश भट त्यावेळेला बोलून गेले की हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे आहे, हे जे काय चाललंय ते खरं आहे की आज त्यांनी घेतले सारेचे ठेके खोके, आज घेतले ठेके त्याच वेळेला घेतले. हे खरे आहे की आज त्यांनी घेतले सारेचे ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. तुम्ही जिवंत आहात, जागरूक आहात, तुम्हाला लढायचं कसं हे सांगण्याची कोणी शिकवण्याची गरज नाही. कारण औरंगजेब असं म्हणाला होता, नितीनजी तुम्ही सांगा पाहिजे की त्यांनी सांगितलं होतं की ह्या तमाम दुनियेत मराठी जे आहेत या मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही, या मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही. इथे तर गवताला सुद्धा फाले फुटतात. पण आता गरज आहे ती त्याच्या पुढच्या वाक्याची, जे भाजप करतय या महाराष्ट्रामध्ये. खडकावर जरी दुईचं बीज भिरकावलं, खडकावर जरी भिरकावलं तरी ते एवढं फुफावतं एवढं मास्त की हा हा म्हणतात, तमाम दौलत तबा करून टाकतात. तेच भाजपाच करते. हे जे गवताला आज भाले फुटलेले आहेत, एकच लक्षात घ्या, भाजपची नीती करते तोडा फोडा आणि राज्य करा, ही काँग्रेसची इंग्रजांची नीती, तीच भाजप पुढे चालू ठेवते. जेव्हा श्यामा प्रसाद मुखर्जींनी मुस्लिम लीग बरोबर तेव्हा सरकार स्थापन केलं होतं, त्याच वेळेला चले जाओ ही जी काय चळवळ होती तेव्हा महात्मा गांधींनी जे दिला होता नारा चले जाओ, ती पश्चिम बंगालमध्ये कशी चिरडली पाहिजे याच्यासाठी सुद्धा त्यांनी तेव्हाच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं. त्याच्यामुळे स्वातंत्र्य काय आम्हाला शिकवू नका, हिंदुत्व काय आम्हाला शिकवू नका, आम्ही आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत, श्रीरामाच्या आहोत, भवानी मातेच्या आहोत. पण हे कलश घेऊन तुम्ही जाल तेव्हा आता परवा तुम्ही जनता न्यायालय पाहिलं ना, हे लबाडाचं ढोंग पाहिलं ना तुम्ही, हे आता तुम्हाला हा बुरखा हा फाडावा लागेल. आणि म्हणून मी मध्ये तुम्हाला जो एक कार्यक्रम दिला होता की होऊन जाऊ दे चर्चा, ती पुन्हा सुरू करा. आणि त्या चर्चेला सुरू करताना हा जो पवित्र कलश आहे ती नुसती माती नाहीये, ते प्रेरणेचं एक मोठं स्थान आहे. त्याच्यामध्ये त्या शिव छत्रपती शिवरायांच्या तेजाचे अंश आहेत, कण आहेत, ते महाराष्ट्रामध्ये घेऊन जा आणि पुन्हा महाराष्ट्राला फेट करा. आणि त्यांना जर का वाटत असेल की ते म्हणजे देश, ते म्हणजे प्रभू रामचंद्र, पण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही, आम्ही होऊ देणार नाही, अजिबात नाही. आणि म्हणून महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार.
जिंकणार, आमची लढाई केवळ शिवसेनेसाठी नाही, आमची लढाई केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर आमची लढाई ही माझ्या देशासाठी म्हणजे माझ्या भारत मातेसाठी आहे. भारत माता पुन्हा तेव्हा परक्यांच्या त्या झोपड्यातून मुक्त केली, त्यांचेच वंशज आम्ही आहोत. तुमचा वंश वेगळा असेल कारण तुम्ही स्वातंत्र्य लढत नव्हतात, पण तोच शेतकरी त्या लढ्यामध्ये जो उतरला होता त्या लोक माणसांची आज हे वंशज आहेत. म्हणून पुन्हा भारत माता भले आमचे स्वकीय जरी असले तरी तुमच्या झोपड्यात आम्ही तिला अडकू देणार नाही, हा एकच निर्धार करा आणि परत संध्याकाळी भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.